AIN News, शोध सत्याचा वेध बातमीचा। डॉक्टर संतोष मुंडे आणि सुंदर गीते यांच्या माध्यमातून नंदागौळ येथे मोफत तपासणी तसेच श्रवणयंत्र वाटप शिबिर संपन्न झाले असून गावातील 327 नागरिकांच्या कानाची कम्प्युटराइज मशीनने तपासणी तर 12 कर्णबधीर नागरिकांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते आणि NCP युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे आणि युवक नेते सुंदर गीते यांच्या माध्यमातून नंदागौळ येथे 2012 पासून अनेक आरोग्य तपासणी विषयक शिबिरे, मोफत तपासणी तसेच अनेक श्रवण यंत्रांचे यापूर्वी वाटप केलेले आहे। परंतु सध्या अनेक नागरिकांची मागणी येत असल्याने गावातील नागरिकांना गावातच तपासणी आणि जागेवर श्रवण यंत्राचे वाटप करण्याच्या उद्देशाने कर्णबधीर असलेल्या नागरिकांच्या कानाची प्रत्येकी 500 रुपयांची कॉम्प्युटराइज्ड मशीनने मोफत तपासणी करण्यात आली। तसेच 12 नागरिकांना श्रवणयंत्र देण्यात आले। यावेळी गावातील नागरिकांनी सकाळी 8 वाजेपासून मोठी गर्दी केली होती। यावेळी सिद्धेश्वर मुंडे, माजी सरपंच बापूराव गीते, माजी सरपंच शंकरराव जगताप, माजी चेअरमन नारायण गीते, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ जगताप, बाळू जगताप, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दिनकर गीते यांच्यासह अनेक नागरिक, महिला, पुरुष आणि युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगदीश शिंदे, AIN न्यूज, परळी।